अहमदनगर मध्ये जाहिरात फलकांसाठी झाडांना खिळे ठोकाल तर गुन्हा दाखल होणार असा इशारा महानगरपालिकेने दिलाय. शहरात बहुतांश जणांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्याची झाडांना खिळे ठोकून तिथे पोस्टर मोठमोठाले फलक भित्तीपत्रक लटकवलेले आहेत. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होऊन झाडांनाही इजा पोहोचते. आता झाडांना खिळे ठोकून जाहिरातबाजी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा मनपा प्रशासनानं इशारा दिलाय. येत्या 3 दिवसात संबंधितांनी खिळे ठोकून लावलेले फलक काढून घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचेही मनपाने प्रसिद्धीस केलेल्या पत्रकात म्हटलंय. महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या बहुतांशी वृक्षांवर खोडाला खिळे ठोकून त्यावर फलक लटकवलेले दिसतात. या प्रकारामुळे झाडांना इजा पोहोचते, तसेच सौंदर्यासही बाधा निर्माण होते. त्यामुळे झाडांचे अशा पद्धतीनं विद्रुपीकरणास बंदी आणून याबाबतचे शासनाचे तसे आदेश जारी करण्यात आले आहेत. आता झाडांना खिळे ठोकून जाहिरात करताना कुणी आढळून आले तर संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रुपीकरणात प्रतिबंध करण्याकरता अधिनियम 1995 अन्वये पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करा जाणार आहे.